जहीर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या बागांनो आपल्या सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील समाज समाजसुधारकवर महत्त्वाचे पन्नास प्रश्न बघणार आहोत जे तुमच्या पोलीस भरतीकरिता खूपच महत्त्वाचे असणार आहेत असेच आपण पोलीस भरतीकरिता नवीन नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेत राहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण टच करा कारण आपल्या येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओच्या तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करून घ्या सर्व कंटेंट आपले फ्रीमध्येचे आहेत आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला कारण सर्व प्रश्न हे महत्त्वाचे असतात बघा पहिला प्रश्न भावार्थ दीपिका ग्रंथ कोणी लिहिला सांगा भावार्थ दीपिका ग्रंथ कोणी लिहिला संत एकनाथ की संत ज्ञानेश्वर की संत नामदेव की संत रामदास कोणी लिहिला आहे तर पर्याय क्रमांक दोन संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका ग्रंथ लिहिला आहे बघा नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाज सुधारक श्री अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे सांगा अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय तर काय आहे किसन बाबूराव हजारे पर्याय क्रमांक दोन किसन बाबूराव हजारे अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही प्रत्येक प्रश्नाचे आन्सर देत चला तुम्ही बघा नेक्स्ट प्रश्न संत ज्ञानेश्वरांची समाधी स्थळ कुठे आहे सांगा संत ज्ञानेश्वरांचे समाधी स्थळ कुठे आहे तर कुठे आहे प्रयाक्रमांक क्रमांक एक आळंदी इथे आहे दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे सांगा वायकोम सत्याग्रह चळवळ कशाशी संबंधित आहे तर कशाशी संबंधित आहे मंदिर प्रवेश प्रयाक्रमांक क्रमांक एक मंदिर प्रवेशशी संबंधित आहे बघा नेक्स्ट प्रश्न आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत सांगा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर कोण आहेत पर्याय क्रमांक एक श्री रवी शंकर आहेत भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला सांगा भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला तर कोणी रूढ केलाय संत एकनाथ पर्याय क्रमांक तीन संत एकनाथ यांनी रूढ केलाय महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही सांगा महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिले नाही सार्वजनिक सत्यधर्म लिहिले आहेत गुलामगिरी पण लिहिले आहेत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पोवाडा पण लिहिल्या आहेत ज्योतिनिबंध हे पुस्तक जो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले नाही आहेत कोणते ज्योतिनिबंध हे पुस्तक बघा नेक्स्ट प्रश्न आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॅडस यांनी स्थापना केली तर कोणी स्थापना केली आहे पंडित रमाबाई पर्याय क्रमांक चार पंडित रमाबाई यांनी आर्य महिला समाज स्त्री सुधारण्याची स्थापना केली आहे मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिसर भरविली सांगा कोणी परिसर भरविली आहे तर वीरा शिंदे विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे क्रमांक एक पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊसाठी लिहिली नाही सांगा कोणती कादंबरी अण्णाभाऊसाठी यांनी लिहिली नाही तर कोणती बारी कादंबरी अण्णाभाऊसाठी यांनी लिहिली नाही आहेत चित्रा वैर रानगंगा ही कादंबरी अण्णाभाऊसाठी यांनी लिहिली आहे अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी सुरू केली आहे सांगा अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी सुरू केली आहे तर कोणी सुरू केली आहे पंडिता रमाबाई कोणी पंडित रमाबाई पर्यायक्रमांक दोन रत्नाकर मतकर यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिला सांगा कोणते नाटक लिहिलं आहे तर अग्निदिव्य पर्यायक्रमांक चार अग्निदिव्य हे नाटक लिहिलं आहे फुलेंचे शेजारी डॅड यांनी त्यांना शाळेत जाण्यास भाग पडेल कोणते गफारबेग गफार बेग मुंशी बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव कोणते सांगा बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव कोणते तर कोणते मुरलीधर देवदास आमटे पर्याय क्रमांक एक मुरलीधर देवदास आमटे भावात रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली सांगा भावात रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली तर कोणी केली आहे संत एकनाथ पर्यायक्रमांक चार संत एकनाथ यांनी भावात रामायण या ग्रंथाची रचना केली आहे बालविचे मुंडन यास डॅडस म्हटले जाई बालविवाहांचे मुंडन यास डॅडस म्हटले जाई तर काय म्हटले जाई पर्याय क्रमांक दोन केशव पण एकोणीसशे वीस मधील अखिल भारतीय अपृश्यता निवारण परिसर कुठे संपन्न झाली होती तर कुठे संपन्न झाली होती पर्याय क्रमांक तीन नागपूर इथे संपन्न झाली होती गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अपृश्य समाजाला डॅडास म्हणून समुदावे असे म्हटले होते तर काय समुदावे म्हणून म्हटले होते अपृश्य समाजाला पर्याय क्रमांक तीन प्रोटेस्ट हिंदू म्हणून असे समुदावे म्हणून म्हटले होते गोलमेज परिषदामध्ये अपृश्य समाजाला पर्यायक्रमांक तीन प्रोटेस्ट हिंदू महात्मा गांधीचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते तर कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते महात्मा गांधीचे राजकीय गुरु म्हणून पर्याय क्रमांक दोन गोपाळ कृष्ण गोखले मूळ शंकर हे कोणाचे मूळ नाव होते सांगा मूळ शंकर हे कोणाचे मूळ नाव होते तर पर्याय क्रमांक चार स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव होते मूळ शंकर उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मंदिर कोणत्या गावात झाला सांगा उमाजी नाईक यांच्या पुरंदर मंदिर कोणत्या गावी जन्म झाला तर कोणत्या भिवंडी येथे झाला बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोलीभाषेत रचना काव्यरचना केली सांगा बहिणाबाई चौधरी यांनी काव्यरचना कोणत्या भाषेत केली तर कोणत्या पर्याय क्रमांक एक अहिराणी भाषेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तेड्याचे सत्याग्रह कुठे केला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तेड्याचे सत्याग्रह कुठे केले तर पर्याय क्रमांक एक माड येथे केले संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कुठे आहे सांगा संत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रम कुठे आहे तर कुठे आहे पर्याय क्रमांक चार मोजरी इथे आहे स्वामी विवेकानंद गुरु कोण सांगा स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण तर कोण रामकृष्ण परमहंस पर्याय क्रमांक चार रामकृष्ण परमहंस व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण सांगा व शिका या मूळ संकल्पनेचे जनक कोण तर कोण कर्मवीर भाऊराव पाटील पर्याय क्रमांक तीन कर्मवीर भाऊराव पाटील मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आपण कर क यूट्यूबद्वारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या कंटेंटचे व्हिडिओ घेत राहणार आहोत मित्रांनो जे तुमच्या पोलीस भरतीकरिता खूपच महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो म्हणून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बघा नेक्स्ट प्रश्न सन एकोणीसशे तेवीसमध्ये अहिलाश्रमाची स्थापना कोणी केली सांगा कोणी केली अहिलाश्रमाची स्थापना तुम्ही कमेंट करत चला मित्रांनो आन्सर तुम्ही कमेंट नाही करत परया क्रमांक तीन विट्टर रामजी शिंदे यांनी एकोणीसशे तेवीसमध्ये अहिलाश्रमाची स्थापना केली आहे सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले सांगा सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले तर महात्मा फुले यांनी लिहिले आहे पर्याया्रमांक चार या ग्रंथाचे लेखक कोण सांगा गीताय या ग्रंथाचे लेखक कोण तर कोण विनोबा भावे पर्यायाक्रमांक दोन महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण सांगा महात्मा फुले यांना विच प्रभावित करणारा विचारवंत कोण महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्या परीक्षेत हंड्रेड पर्सेंट पडणार मित्रांनो तर कोण आहे प्रया क्रमांक एक थॉमस पेन यांचा प्रभाव झाला आहे महात्मा फुले यांच्यावर प्रया क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता सांगा कोणत्या मंदिरात सत्याग्रह केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर कोणत्या काळाराम मंदिर मध्ये पर्यायक्रमांक तीन काळाराम मंदिर कर्मवीर कोणाला म्हणतात सांगा कर्मवीर कोणाला म्हणतात तर कोणाला म्हणतात भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील पर्याक्रमांक दोन महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोणी स्थापना केली सांगा महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा स्थापना कोणी केली तर कोणी केली आहे पर्याय क्रमांक तीन महात्मा फुले केव्हा सुरू केली ते कमेंट करून सांगा मित्रांनो महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा केव्हा सुरू केली महात्मा फुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी स्थळाचे नाव काय सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय तर काय आहे पर्यायक्रमांक तीन चैतन्यभूमी फकीर या कादंबरीचे लेखक कोण आहेत सांगा फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर कोण आहेत पर्यायक्रमांक तीन अण्णाभाऊ साठे संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती सांगा संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी कोणती तर कोणती आहे देहू पर्याय तीन देहू स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला सांगा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला तर कोण लिहिला आहे ताराबाई शिंदे पर्याय तीन ताराबाई शिंदे यांनी लिहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नि धर्मांतराचा निर्णय कुठे जाहीर केला सांगा कुठे जाहीर केला तर एवला येथे तिने एवला येथे जाहीर केला धर्मांतराचा निर्णय जाहीर केला आणि धर्मांतर कुठे झाले नागपूर जिल्ह्यात झाले लक्षात ठेवा नागपूर शहरात धर्मांतर झाले आणि येवला येथे निर्णय घेतला आहे लक्षात ठेवा कन्फ्यूज नको आहात तुम्ही बघा नेक्स्ट प्रश्न महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कुठे आहे सांगा महाकवी कालिदासांचे स्मारक कोणत्या ठिकाणी आहे नागपूर जिल्ह्यात तर कोणत्या रामटेक इथे आहे पर्या क्रमांक एक संत जनाबाई यांची समाधी कुठे आहे सांगा संत जनाबाई यांची समाधी कुठे आहे तर कुठे आहे गंगाखेड इथे आहे पर्याय क्रमांक तीन गंगाखेड स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली सांगा स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कुणी स्थापन केली तर पर्याय क्रमांक दोन पंडित रमाबाई पंडित रमाबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी शारदा सुदनची स्थापना केली आहे बघा नेक्स्ट प्रश्न मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते सांगा मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते तर कोणते आहे दर्पण पर्याय क्रमांक तीन संत गाडगेबाबांना खराट्यांच्या बादशाह कोणी म्हटले आहे सांगा खराट्याच्या बादशाह कोणी म्हटले आहे संत गाडगेबाबांना पर्याय क्रमांक दोन आचार्यत्रे यांनी म्हटलेलं आहे पतित पावन मंदिर कोणी स्थापन केले सांगा पतित पावन मंदिर कोणी स्थापन केले तर कोणी स्थापन केले आहे स्वातंत्र्यवीर सावरकर पर्यायक्रमांक तीन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केले आहे पथित पावन मंदिर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे सांगा सत्यशोधक समाजाची स्थापना कुणी केली आहे तर महात्मा फुले पर्याय क्रमांक एक महात्मा फुले पुष्कळ वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे मित्रांनो प्रत्येक सेवा परीक्षेमध्ये आणि पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न रिपीट होत असतो मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे खालपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली सांगा खालपैकी कोणी तलाठी शाळांची स्थापना केली आहे तर कोणी पर्याय क्रमांक दोन साहू महाराजांनी स्थापना केली आहे तलाठी शाळांची अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्र पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण सांगा वैद्यकीय पदवी कोणी मिळवली आहे तर आनंदीबाई जोशी पर्याय क्रमांक दोन आनंदीबाई जोशी ठराविक कालावधीत प्रसिद्ध होणारे डॅश सांगा काय असते ठराविक कालावधीत प्रसिद्ध तर काय नियतकालीन पर्याय क्रमांक चार नियतकालीन हे ठराविक कालावधीमध्ये प्रसिद्ध होत असते भारत कृषक समाज या संस्थेचे संस्थापक कोण सांगा भारत कृषक समाजाचे संस्थापक कोण आहेत तर कोण आहेत पंजाबराव देशमुख पर्याय क्रमांक एक पंजाबराव देशमुख कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण सांगा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण कमेंट करून सांगा मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे तुम्ही कमेंट नाही करत आणि व्हिडिओला लाईक करा तर कोण आहेत रदो कर्वे म्हणजे रघुनाथ ढोंडो कर्वे पर्याय क्रमांक तीन रदो कर्वे म्हणजे रघुनाथ ढोंडो कर्वे मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मित्रांनो आपल्या मित्रमैत्रीना जेणेकरून त्यांच्या पण भरतीमध्ये फायदा होणार मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करून घ्या असेच मित्रांनो आम्ही नवीन नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेत राहणार आहोत तुमच्या सपोर्टची गरज आहे मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा तुम्ही सिर्फ तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नंतर आम्ही जे आमच्याशीन का जमते मित्रांनो तेवढं सगळे आम्ही तुमच्यासाठी कंटेंट घेऊन येतो मित्रांनो पोलीस भरती करीता तुमच्या लेखीकरिता आम्ही पूर्णच प्रयत्न करत आहोत मित्रांनो हंड्रेड पर्सेंट तुम्ही सिर्फ आपल्या फिजिकलकडे लक्ष द्या दोन्ही सेम चाला मित्रांनो फिजिकल आणि लेखीकडे पण लक्ष देत चाला मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र